बाबूच्या मंचावरती काही कॅरेक्टर्स येतात ती इतकी गाजतात की ती पुन्हा पुन्हा याविषयी आपल्याला वाटतात. स्वतःच्याच घराच्या टोल व्यवस्थेत सापडलेला सर्जेराव आपण बघितलेला आहे, तर याच सर्जेरावांची बायको आता इलेक्शनला उभी राहिली. बघूयात मग आता निवडणुकीची काय काय तयारी झाली आहे. जोरदार टाळ्यांनी आपण स्वागत करूयात सतरंगी फॅमिलीमधून ऋषिकेश जोशी आणि लीना भागवत. झुमर झुमर दिल मेरा दिल मेरा पतली कमर तिरछी बड़े वक्त ना तेरा. आज या ठिकाणी माझ्या माघारी काय चाललेलं आहे समजो. तुमच्या माघारी कुठं काय चाललंय? मी उभी आहे ना म्हणून ते माझे फोटो काढतायत. खच्चिक. मग तू बसली होतीस तेव्हा हे काय करत होते? काय काय तुमचं गप्पा बाई जास्त बोलू नको. येस उठा इकडनं. फोटो राखी बांधते असते. राखी बांध राखी बांध. ओ इजय राव इमोशनल करू नको कानपडात बाजून का बरं. चला ओ इजय राव आज या ठिकाणी बहिणीला ववाळणी घालून फुटा इकडनं. चला शोभत काय तुम्हाला? तुला काय शोभते काय? कसले फोटो काढा लागलेस तू इथं? अवं मी निवडणुकीला उभी आहे ना म्हणून चाललंय फोटो सेक्शन. तेच तुला सांगतोय. अक्केलाय का तुला असले फोटो सेक्शन करतात? निवडणुकीला उभी आहेस ना तू, मग तुला लोकांनी निवडून द्यायच्या म्हणजे हे फोटो बघून लोक वडून नेतील तुला नुसती. चल इकडं मी कॅमेरा आणलेला, मी तुझा फोटो सेक्शन करणार आहे. मला प्रिंटा मारायच्या फटाफट. मी काय म्हणते हे समज राजकारणात करावंच लागतं का? इमे राजकारणामध्ये नेत्याला फ्लेक्झिबल असावं लागतं. फ्लेक्झिबल मला सांगायला परवा देवळात घेऊन गेलो म्हटलं वाकून या देवळाची चौकट दगडी आहे तरी आमचं आपलं आज या ठिकाणी आम्ही कोणासमोर वाकणार नाही. सोडून घेतलं डोकं. इमे जरा अक्केला वापर की अगं. फ्लेक्झिबल म्हणजे जो कायम अशा सगळ्या फ्लेक्स वर झळकण्यासाठी एबल आहे त्यो असा फ्लेक्झिबल. असं फ्लेक्झिबल व्हायला पाहिजे. इथं लवकर पटकन ये. आज या ठिकाणी अंगणामध्ये शूट करतो तुला. शूट करतो म्हणजे फोटो काढतो तुझे. अंगणात या बाया काय आणलेलाय बघते. कुत्र कोंबडी पटकन घे पट्टे घे हातामध्ये. हे घे पटकन घे इथं. मला त्या वाटते या प्राण्यांबरोबर तुझे फोटो काढायचे थीम ठरलेले ही लक्षात घे. हे आपल्याला फोटो काढायचे घेतलेच इकडं. हा पट्टा धर इकडं. मला भीती वाटायला लागली. बघितलंस इकडं कुत्रा इकडं कुणीच नाही. इकडं वाघ आहे. वाघ बाबा वाघ कुठं आहे? चहा प्यायला गेला टपरीवर. काय चालणार वाघ का कधी चहा पितोय? विमे जरा अक्केला वापर की जरा. एका फोटोसाठी आणू का त्याला मी? आणि आणला तर जणू अगदी फोटोसाठी उभी राहणार नाही की पट्टा घेऊन. बे अकेली कुठली इथं आपण हे लावायचा फोटो. हा काढू लागेल मी पटकन. काढा हाच की जरा वाघ आहे तुझ्या हातामध्ये. हा जरा लुक कुठे देऊ? बरं एक काम कर मी तुझ्यासाठी इथं वाघ म्हणून बसतो. दे बघू लुक आता. एक मिनिट असं नाही होत ते धान्य वाघासारखं दिसत बरं का? दे बघू लुक आता. ऍक्शन बोला. ऍक्शन जायला इमे. मी तुझा वाघ झाल्यावर लई भारी लुक दिलास मला. तो लुक तुम्ही वाघ झाला म्हणून नाही, तुमच्या गळ्यात मी पट्टा घातला म्हणून. राजकारणात आलं फुरफुरा लागलीस तू इमे. हे गे पटकन ही कोंबडी घे या. घरी तशी पटकन तुझा हा एक फोटो काढतो. हे हरिणी घेते तू काळजी करू नका. हा ससा तुझ्या डोसक्यावर मला फोटो काढतो. सांभाळतो फक्त इमे.
घाबरू नका एक्सप्रेशन सापा. इमे ज्याच्यामध्ये माग तीन बोकड भी बसवलेले आहेत, इथं वाघ असणार आहे, ती तिथं चित्र असणार आहेत, काळजी करा नाही. कशी ही दिसते आमची आता ही इमला देवी. इमे मला सांगा, माग बोकड इकडे हातापायावर प्राणी, या समजात मी दिसतय का कुठं? इमे तुला लोक शोधणार ह्याच्यामध्ये हीच थीम आहे आपली. झाली कर्माची थीम, मला काही कळना झाली तुमची कर्म. इमे ही जी कोंबडी आहे की नाही, ही आहे ही दारिद्र्य रेषेखालची जनता. ही जी आहे हे हरीण, हे म्हणजे अगं भेदरलेलं काळीच असत्याच, घाबरते सामान्य माणूस आहे तो. आणि जो जो साप आहे ही विरोधी पक्ष, त्यांना आपण गळ्यात घालून मिरवतो आणि आपण जगाला सांगू शकतो आम्ही काय भीत नाही. असं त्यातनं सूचित होते. हे जे कुत्रे आहेत की नाही कुत्रे, हे म्हणजे कार्यकर्ते. आणि उजव्या हातामध्ये ह्यो जो ढाण्या वाघ आहे, आज या ठिकाणी आपण सांगू शकतो की आज माझ्या हातात पॉवर आहे. पॉवर असं आहे होय. आणि वर आला ना डास्क्यावर जसा सुरडा, चढावर फाटसात पळणारे आणि उतरावर पळायला घाबरणारे, हे पांढरपेशी आहेत आपल्या डोक्यावर. माग माग म्हणलं त्या बॉकाड आहेत का? त्याची काळजी करू नको, ते सत्तेतले दलाल आहेत, त्यांचा फायदा झाल्याशिवाय इथनं जाणारच नाही ते. बोकड ते जाणार नाही, काळजी करू नको. जरा तुमचं डोसक आहे ना फारा ट्रेन वाली आहे, जरा इकडे या पचकन. मला सांगा, हे समज फक्त तुम्हाला निकळलं आहे का? या समजा लोकांना कळावं म्हणून चिट्ट्या बांधणार इकडं. इमे तू मला काय बेकली समजलीस का तुझ्यासारखी? आता आहे सगळं फ्लेक्स आहे, ज्याच्यामध्ये या प्राण्याचे तसे बाण काढायचे, त्या गोलामध्ये सगळी माहिती लिहिणार. ही सगळी माहिती लिहिणार एवढंच नाही, त्याच्यानंतर इथं कोपऱ्यात असणार आहे साहेब, याच्यानंतर इथं मी असणार आहे सर जयराम, आणि इथं खाली असणार आहे छोटे छोटे शुभेच्छुक. झालं समजा? झालं झालं झालं. मला सांगा साहेब खुश होतील? हो होतील. मला सांग इमे, चल पटापटा आवर साहेब न खुश व्हायला काय झालं? तुझा एक फर्स्ट क्लास पिक असा उत्साहवर्धक मला एक एक्सप्रेशन दे बघू. उत्साहवर्धक एक्सप्रेशन हे असं इथं फ्लेक्स, साहेबांचा फोटो इथे लिहायचं, साहेब तुमच्यासाठी कवा पण कधी पण कुठं पण आत्ता पण. साहेब खुश होणार इमे. चला पटापटा पुढची एक्सप्रेशन द्याल गे. सांगा तुम्ही, कॉमेंट्री करा, मी करत जा. मी करतो वर्धा. पहिला आता एक काम कर, जनतेसाठी तुझ्याबद्दल कळवळा हे एकदा एक्सप्रेशन दे. जनते कळवळा. हा अगं तुझ्या लगी जनता घाणेर डे असं वाटतं याच्यावर. दुसरं काय एक्सप्रेशन कळवळा. हा अपचनाचा त्रास झाला का तुला? कसलं एक्सप्रेशन दिलंस तू? हे काय करायचं तुम्ही? पुढची एक्सप्रेशन घे पटापटा घे. दिवाळीच्या शुभेच्छा, गणपती शुभेच्छा, नवरात्राच्या शुभेच्छा, दसऱ्याच्या शुभेच्छा. आज या ठिकाणी मान मोडल ती करतो साहेब. पन्नास वेगवेगळे फोटो काढले, एकच एक्सप्रेशन द्यायलेस तू? चल पटकन दुःखी एक्सप्रेशन दे. म्हणजे सासूबाई आल्यावर थोबाड करते तसं? तुझ्या आईचा विमा उतरवलाय मी, माझ्या आईबद्दल बोलू नकोस तू. दुःखी एक्सप्रेशन दे. दुःखी एक्सप्रेशन कशाला? अग पितृपक्षाच्या शुभेच्छा नकोत का? पितृपक्षाच्या कोणी शुभेच्छा देतं? इमे डोसकं वापर राजकारणामध्ये शुभेच्छा द्यायची एक बी संधी सोडायची नाही. लोकांना नुसता शुभेच्छांचा वर्षा 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 करे, सगळीकडे समजे फ्लेक्स लागले पाहिजे. दे पटकन दे. झालं. चला बस तुला याच्यावर बस तुला दाखवतो गावामध्ये काय सर्जर होणं तयारी. इमे आपल्या घरावर फ्लेक्स, सगळीकडे फ्लेक्स, सगळीकडे फ्लेक्स लावून ठेवलेले. हे बघ पानाची टपरी म्हणू नको, रस्ते म्हणू घे, रस्ते बघ, दवाखाने बघ, शाळा बघ, आणि ते बघितलेस काय सिग्नलला असा फ्लेक्स लावलेला तुझा? बाबू सिग्नल वर फ्लेक्स आव नको तो काढा आधी. आधी बोलवा माणसांना, काढावं ट्रॉफिक चालू प्रॉब्लेम होतो काढा. अगे तोच तर प्रॉब्लेम आहे. म्हणजे मला तेच हवा आहे. ह्यो सिग्नल वरचा फ्लेक्स बघून दोन चार वाहने एकमेकावर धडकले तरी चालेल. ब्रेकिंग न्यूज लक्षात ठेवा, आज या ठिकाणी विमलाबाईंकडे जनतेची नजर हटत नाहीये. धड 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 ब्रेकिंग न्यूज. आता काय करायचंय? तिकडे बघ कुठलं पोस्टर आहे. कुठं बघू? दिसलं तुला पोस्टर कुठलं? कुठं दिसलं का तुला? हात काढा तवा दिस. कसा आहे? तुझा मुडदा गाडला जमिनीत. काय केलं? काय आहे? काय झालं? मी तुझं पोस्टर आहे. डोमलाचं पोस्टर आहे. मला 10-38% मिळाले, याचं एवढं मोठं सर्टिफिकेट एवढा भर चौकात लावता लाच नाही वाटत.
विद्या बालनुगत बोमलू नको. ते काय तुला असं तुझ्या अब्रू घालवायसाठी लावलेलं नाही आहे, ते तुझ्यासाठीच आपण लावलेलं आहे. मला सांग 38% मुद्दाम लावले ते. मला सांग बोर्डात येणारी पोरं केवढी असतात, किती असतात? थोडी, दोन तीन. ती काय पुढे जाऊन मतदान करत नाहीत? सर्वसाधारण शिकलेली जनताच मतदान करते, लक्षात ठेव. मग त्यासनी वाटायला नको, आपला प्रतिनिधी आपल्यातलाच आहे म्हणून. आणि लक्षात घे, तुझे हे 38% बघूनच जनता तुला निवडून देणार. नक्की. मग अगं ह्या फ्लेक्सची तुला थीम मी सांगितलेली आहे. हे बघ, आता आज रात्री साहेब येतील तेव्हा साहेबांना ही कोंबडी कापून द्यायची. गरीब जनतेचं प्रतीक कापून द्यायचं. अगं मला सांग, वर साहेबांना द्यायसाठी आपल्याकडे दुसरं काय आहे? पहिला आपण दारिद्र्य रेषेखालच्या लोकांच्या मुंडीवर गाव घालायचं. अगदी साहेबांची भूक वाढली, हे हरिणी द्यायचं. काळीज लय गोड असते त्याचं. अगदी काय मटण लुसलुशीत तुला सांगतो, गेला बाजार बोकड बिकड सगळे आपण कापू शकतो. आणि साप राहिला. साप मी तुला सांगू का, साहेब रात्री आल्यानंतर समजा आपली चर्चा फिसकाटली तर चर्चेत हा साप सोडून द्यायचा. म्हणजे राजकारणात साप सोडतात तो असा असतोय विमे? तुला आता राजकारण करायला लागलं बरं का त्या ठिकाणी. तुला मी आता एक सांगतो, फर्स्ट क्लास शेवटचं एक एक्सप्रेशन देऊन टाक. कंच बघ, माझ्याकडे बघ. हिंग आणू का थोडा पोटा दिसायला? पोटाकडे काय बघतेस? चेहऱ्याकडे बघ, एक्सप्रेशन इथं असते. केस लय गळायला लागले हा तुमचा. आत्मक्लेशाचं एक्सप्रेशन आहे ते. आत्मक्लेशात कशाला, मला कशाला असतील? राजकारणात अपडेट राहायला शिक. राजकारण कुठं चाललंय हे तुला माहिती पाहिजे. राजकारणाचा बदलता ट्रेंड लक्षात घे. मी तुला सांगू का, एकदा तुला आत्मक्लेशाचं एक्सप्रेशन परफेक्ट जमलं की नाही, कधीही आपण पुढे लोक असतील केव्हा वाटेल तेव्हा शिव्या देऊ शकतो मनातलं. काय सांगता, एवढं सगळं सोपं असतंय? कळलं का तुला? तर मग मेरे फोटो को सिग्नल पे या चिपका दे तैया पे भी कर दे. मेरे फोटो को सिग्नल पे या चिपका दे तैया पे भी कर दे. त्या ठिकाणी बघूया तुम्हाला किती गुण मिळणार आहेत. आणि त्याआधी हा कसा वाटला आपल्या परीक्षकांना? मला असं वाटतं की आज या मंचाने ते काम केलंय जे पूर्वी स्ट्रीट प्लेस करायचे. जे काही सामाजिक मुद्दे, आर्थिक मुद्दे, नैतिक मुद्दे असायचे ते या स्ट्रीट प्लेस मधनं मांडले जायचे आणि लोकांपर्यंत पोहोचवले जायचे. मला अत्यंत आनंद होतोय सांगायला की आज फू बाई फूच्या मंचाने या ऍक्टद्वारे तेच काम केलेलं आहे. या मंचाचा बेस न सोडता, यातला कॉमिक एलिमेंट न जाऊ देता तुम्ही अत्यंत मार्मिक अशी टिप्पणी केली या सगळ्या आत्ताच्या परिस्थितीवर आणि त्याबद्दल आपल्या संपूर्ण टीमचं इन्क्लुडिंग बोथ ऑफ यू मनपूर्वक अभिनंदन. अश्विनी मॅम, अगेन आय एम प्राऊड. मी खूप टोटली अगेन्स्ट आहे फ्लेक्ससाठी आणि खूप मला मी ह्या गोष्टीला पूर्णपणे मान्य करते. दॅट आय एम डेफिनेटली शुअर बहुतेक पॉलिटिकल लीडर्स जे आहेत, जे नेते आहेत, तो आपला प्रोग्राम बघतात. जे मराठी आहेत ते तर डेफिनेटली बघतात आणि त्यांनी हा बघावा आणि ह्याच्यातनं काहीतरी शिकावं असं मला वाटतं. सर्जेराव उत्तम पॉलिटिशियन तो सादर केल्यामुळे हॅट्स ऑफ टू यू, व्हेरी गुड. विमला, यू आर ब्युटिफुल आणि खूप छान. राबडी देवी नंतर तुम्हीच. बट नॉट द लिस्ट, आम्ही दोघ जण ब्लास्ट देणार आहोत ह्या ऍक्सेस. तर मतपत्रिकांच्या या वर्षावानंतर आज या ठिकाणी बघूया तुम्हाला परीक्षक किती मतदान करतायत. 9:30 आणि अश्विन मॅम 9:30. 19 गुण तुम्हाला मिळालेले आहेत. जोरदार गाळ्या थोडीसाठी झाल्या पाहिजे.